भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वन वंदे वन वंदे वन हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी महाराष्ट्राचे से धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा पवार मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय छगन भुजबळजी माननीय सुधीर भाऊ मुनघंटीवारजी माननीय मंगलप्रभात लोढाजी मंचावर उपस्थित सन्माननीय श्री आशिष शेलारजी मनीषाताई कायंदे यामिनीताई जाधव सदा सरवणकर आपले महाराष्ट्राचे मुख्य सचिव सन्माननीय श्री मनोज जी श्री गोविंदराज आपल्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री इकबाल सिंग चहल ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा आपण या ठिकाणी त्यांना अभिवादन केलं आणि त्यांच्या कुटुंबियाचा सत्कार केला त्या पुष्पलता घारगे तृप्तीबेन पटेल मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपण सर्व लोक क्रांती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदानावर एकत्रित झालो आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की इंग्रजांच्या विरुद्ध एक अखेरची चळवळ करायची या दृष्टीनं महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सर्व लोक एकत्रित आले या ठिकाणी सात आणि आठ तारखेला बैठक झाली आणि त्यावेळी महात्मा गांधींनी चले जावता नारा तर दिलाच पण करो या मरोचा नारा देखील दिला अभि नाही तो कभी नाही करा किंवा मरा आता ही अंतिम लढाई इंग्रजांची लढाईची आहे अशा प्रकारचा हा नारा दिला आणि त्यातून आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी म्युरल देखील तयार केला आहे की कशा प्रकारे अरुणा असफली यांच्या नेतृत्वात कारण आदल्याच दिवशी रात्री सगळ्या प्रमुख नेत्यांना गांधीजीसहित ज्यावेळी अटक करण्यात आली त्यावेळी अरुणा असफली यांच्या नेतृत्वात या ठिकाणून कूच करण्यात आली त्याच्यावर गोळीबार झाला आजचा दिवस या एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनातील सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि शहीदांना नमन करण्याचा दिवस आहे त्यांची आठवण करण्याचा दिवस आहे आणि स्वतःला सांगण्याचा दिवस आहे ते होते म्हणून आपण आहोत त्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माननीय पंतप्रधानांनी ज्यावेळी आपल्याला पंचप्रण दिले आणि त्या पंचप्रणाच्या माध्यमातून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत तयार करण्याचा प्रण हा आपण सगळ्यांनी घेतला त्यासोबत गुलामीच्या जेवढ्या खुणा आहेत या सगळ्या खुणा पुसून टाकणं आपल्याला माहिती आहे की राजपथचं कर्तव्यपथ झालं आणि त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा तयार झाला आणि गुलामीच्या खुणा संपवण्याची सुरुवात ही प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयासमोरच्या रस्त्याने त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि अशा प्रकारे आपल्यालाही ज्या ज्या खुणा गुलामीच्या आहेत त्या संपवायच्या आहेत आपल्याला याच सोबत आपली जी संस्कृती आहे आपली जी विरासत आहे आपली जी धरोहर आहे याचा अभिमान देखील बाळगायचा आहे एक अशी पिढी इंग्रजांनी तयार केली की ज्यांच्या मनामध्ये असं टाकण्यात आलं की भारतामध्ये जे जे आहे ते चुकीचं आहे ते बुरसटलेलं आहे आणि जे काही चांगलं आहे ते केवळ इंग्रजांनी आणलेलं आहे हे सत्य नाही आहे गुलामीच्या पूर्वी एक विकसित आणि समृद्ध भारत आपण बघितलेला आहे चोल राजांच्या काळामध्ये यादवराजांच्या काळामध्ये आपण बघितलंय प्रकारे एक विकसित भारत होता आणि त्याच विकसित भारताची संकल्पना आणि ती विरासत आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि हे सगळं करताना चौथा प्रण आपल्याला माननीय मोदीजींनी दिलाय तो एकतेचा जाती धर्म पंथ भाषा याच्या आधारावर कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये भेद होणार नाही नागरिकांमध्ये भेद होणार नाही कोणी कुठल्याही जातीचा असो पंथाचा असो धर्माचा असो भाषा बोलणारा असो कुठल्याही लिंगाचा असो स्त्री असो पुरुष असो किंवा तृतीय पंथी असो कोणामध्येही भेद होणार नाही अशा प्रकारची अभेद एकता या भारतामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रण हा चौथा प्रण आपल्याला माननीय मोदीजींनी या ठिकाणी दिलाय आणि पाचवा प्रण हा जो आपल्याला दिलेला आहे तो नागरिकांच्या कर्तव्यांचा आपल्याला सगळ्यांना आपले अधिकार लक्षात राहतात पण कर्तव्य मात्र कोणालाच लक्षात राहत नाहीत त्यामुळे आपले कर्तव्य जर आपण लक्षात ठेवले तर देशाच्या प्रगतीचा आणि विकासाचा दर हा तीन पटीने आपण वाढवू शकतो आणि मला असं वाटतं हे जे पंचप्रण आहेत हे पंचप्रण आज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत मेरी माती मेरा देश माझी माती माझा देश या देशातल्या प्रत्येक ग्रामग्रामातून माती एकत्रित करून दिल्लीमध्ये ज्यावेळेस शहीदान करता वन तयार होईल आणि त्या वनामध्ये अखिल भारताची माती ही त्या ठिकाणी एकत्रित येईल खऱ्या अर्थानं भारताची ताकद आणि क्षमता ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि म्हणून आज या उपक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी शहीदांची आठवण करून वृक्षारोपण करून देशाचा तिरंगा फडकवून आणि आपल्या मातीला नमन करून केलेली आहे आणि येत्या काळामध्ये या पंचप्रणाच्या माध्यमातन निश्चितपणे आपण सगळे आपलं कर्तव्य निभवूया आज मी मुंबई महानगरपालिकेचं आणि आयुक्त चहल आणि त्यांच्या टीमचं मनापासनं अभिनंदन करतो की त्यांनी या ऑगस्ट क्रांती मैदानाचा चेहरा मोहरा बदलला ही आपली ऐतिहासिक धरोहर आहे आपल्या इतिहासामध्ये त्यावेळी ग्वालिया टँक मैदान म्हणायचं मग ऑगस्ट क्रांती मैदान झालं या ऑगस्ट क्रांती मैदानाचं एक अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी उचित व्यवस्था असावी या ठिकाणी नीटनेटकेपणा असावा या ठिकाणी शहीदांची स्मृती असावी या ठिकाणी हिरवगार वन असावं अशा प्रकारची जी व्यवस्था उभी हो केली आहे ही खरोखर अतिशय चांगली व्यवस्था आहे आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मुंबई बदलते आहे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सुशोभीकरणाची कामं चालली आहेत कॉन्क्रीट रस्त्याची कामं चालली आहेत आता अर्थातच चांगली कामं चालतात त्याही वेळी काही लोकांच्या पोटात दुखतं आणि ते रोज एक पत्र लिहितात त्यावेळी अशाच प्रकारचं एक पत्र त्यांनी स्वतःला पंचवीस वर्ष लिहिलं असतं तर कदाचित मुंबई ही अधिक चांगली झाली असती पण हा तो मंच नाही त्यामुळे या संदर्भात मी बोलणार नाही मी चहल यांना एवढंच सांगेन की तुम्ही चांगलं काम करतात एकच लक्षात ठेवा एक बरं आहे निंदकाचे घर असावे शेजारी तसं आपल्या शेजारी ते बसलेले आहेत त्यामुळे रोज तुमच्यावर बोट उचलतील बोट उचलण्याची संधी देऊ नका पारदर्शी प्रामाणिकतेनं एक एक काम तुम्ही करा मुंबई बदलते मला विश्वास आहे अशाच प्रकारे जर तुम्ही मुंबई बदलली तर येत्या काळामध्ये खड्डेमुक्त मुंबईचं जे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे ते निश्चितपणे तुम्ही पूर्ण करू शकाल ते देखील या निमित्ताने पूर्ण करा आणि हे करताना पूर्ण पारदर्शी प्रामाणिकता या ठिकाणी ठेवा एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा या क्रांती दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय